ऑर्डर केंद्र सरकार आणि पार्लमेंटरी अफेअर्स मंत्रालयाकडून आणि म्हणजे पार्लमेंट स्पीकरच्या ऑफिसमधून जी निघाली आहे ही धक्कादायक आहे. त्याचा मी जाहीर निषेध करते, कारण आंदोलन करायचा अधिकार आर्टिकल 19 बाय द कॉन्स्टिट्यूशन मधून, जर तुम्ही संविधानाचा अभ्यास केला असेल तर आर्टिकल 19 प्रमाणे आपण आंदोलन शांततेच्या मार्गाने या देशामध्ये कुठेही करू शकतो. आणि जर पार्लमेंटचा सेक्रेटरीच ऑफिशियल नोटिफिकेशन काढणार असेल की पार्लमेंटच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही कुठेच आंदोलन करू शकत नाही, तर हा लोकशाहीचा अपमान आहे आणि मी त्याचा निंदा करते. आणि हे अतिशय चुकीचा निर्णय घेतलेला आहे. आर्टिकल 19 प्रमाणे फ्रीडम ऑफ स्पीच हे संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकाचा आहे. आज आमच्याकडून इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आणि खासदार म्हणून काढून घेतील, उद्या तुमच्याकडून हे आधार काढतो. त्याच्यापणे आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण ताकदीने त्याच्या विरोधात लढलंच पाहिजे. या देशाला सत्याग्रहाच्या मार्गाने महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या हा देश त्यानंतर संविधानाच्याच मार्गाने चाललेला आहे आणि त्याच मार्गाने चालत राहील. त्याच्यासाठी जी काही किंमत मोजावी लागेल त्याच्यासाठी लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. आणि पार्लमेंटमध्ये तिथे एवढा मोठा महात्मा गांधींचा पुतळा आहे, त्याच्या समोर शांततेच्या मार्गाने अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत आणि जी काही आंदोलनं केली ती शांततेच्याच मार्गाने झालेली आहेत. त्याच्यामुळे हे बंद करणं हा लोकशाहीचा अपमान आहे आणि हुकुमशाहीकडे आणखीन एक पाऊल या देशाचे जे आज सत्तेमध्ये आहेत त्या लोकांचा एक अतिशय कट कार्यस्थान आहे आणि त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे.